नमस्कार माझ्या बंधू आणि भगिनींनो, 10 लाख या प्रचंड संख्येने मागील जीवनसत्यावरील आमचे व्हिडिओ तुम्ही बघितले आहे, त्याच जबाबदारीने हा व्हिडिओ बनवला आहे. प्रामाणिकपणे कष्ट करूनही तुम्हाला खरे सुख, समाधान व यश मिळत नसेल तर ते का मिळत नाही, यासाठी आपण आज शेकडो वर्षापूर्वी महान भारतीय संस्कृतीने श्री गणेश जन्मकथेतून जे सत्य सांगितले आहे तेच येथे मांडले आहे. यासाठी तुमच्या जीवनातील थोडा अमूल्य वेळ मला द्या. प्रत्येक शब्द ऐका, परत परत ऐका व त्यावर अंमल करा. तर चला. सुख पाहिजे असेल तर, भरपूर संपत्ती पाहिजे असेल तर, भरभरून समाधान आनंद पाहिजे असेल तर, खऱ्या अर्थाने जीवन जगायचे असेल तर, श्री गणेशांची स्थापना करा अगदी तुमच्या मनात. व ही कशी करायची हे जाणून घ्यायचे असेल तर मी जाणलेले, अभ्यासलेले या व्हिडिओ दिले आहे ते शेवटपर्यंत पहा. संपत्ती, सुख, आनंद पाहिजे नसेल, रिद्धीसिद्धी तुमच्याकडे ऑलरेडी असेल तर हा व्हिडिओ पाहू नका. तर चला जाणून घेऊया बाप्पाच्या आशीर्वादाचे खास रहस्य. माता पार्वतीने मळाचा बाळ बनवला व तो द्वारावर राखण करण्यासाठी बसवला. शिवशंकरांना त्याने अडवले व शिवाने त्याचे शिर कापले, मात्र नंतर गजराजाचे शिर आणून बसवले व श्री गणेशाचा जन्म झाला. आता हा जन्मसोहळा तुमच्या मनात कसा करायचा व त्यातून तुम्हाला समृद्धी कशी प्राप्त होईल हे पाहूया. त्यासाठी कल्पनेची उंच भरारी घ्या. इमॅजिन करा, तुमचा मेंदू म्हणजे माता पार्वती. ती स्वतःच्या अस्मितेची, स्वाभिमानाची व जीवनाला संरक्षित करण्यासाठी झटते व त्यासाठी तिने एक बाळ बनवला व ते बाळ म्हणजे तुमच्या अचेतन मनातील दारावर बसलेले बाळ. बंधू भगिनींनो, तुम्हीसुद्धा असाच एक बाळ तुमच्या मनात निर्माण केला आहे व तो तुमच्या अचेतन मनाच्या दारावर बसलेला आहे. जगाने तुम्हाला बालपणी दिलेल्या चुकीच्या कल्पनांच्या मळापासून तो बनला आहे. तुमचे पालक, शिक्षक, शेजारी, मित्र व बाह्य जगाकडून आलेला हा कचरा तुमच्या मनात साठलाय व तो मळ बनून तुमचे व्यक्तिमत्व बनले. म्हणूनच तुम्हाला घोर अडचणींना सामोरे जावे लागते. तो आता, आज, काल व आजपर्यंत क्षणोक्षणी सत्यम शिवम सुंदरम अशा समृद्धीला अडवतोय, तुमच्याकडे येऊ घातलेल्या सुखाला अडवतोय. तुमच्या सबकॉन्शियस माइंडमधील हा मळ अगदी हट्टाने सुख, संपत्ती, समाधानाला अडवतोय, तुमच्या जीवनात येऊ देत नाही. तुम्ही म्हणाल कशावरून हे सत्य आहे, तर पहा कसे तुमचे जीवन बनले आहे. पहा, आजच्या आधुनिक विज्ञानाने सुद्धा हे सिद्ध केले आहे की तुमचे अचेतन मन दिवस रात्र काम करते व तेच तुमचे व्यक्तिमत्व घडवते. कारण तुमच्या अचेतन मनातील विश्वास तुमचा दृष्टिकोन निर्माण करतो, तुमचा दृष्टिकोन भावना निर्माण करतात व भावना कृतीबद्ध होतात व त्या कृतीतून तुम्हाला परिणाम मिळतात. व तुम्हाला परिणाम जर वाईट मिळत असतील तर तो विश्वासच आहे की तो चुकीचा आहे. आणि तुमच्या जीवनात खरोखरच सुख समृद्धी नसेल तर निश्चितच असे मळाचे, चुकीच्या समाजाचे ब्रेन प्रोग्रॅमिंग अर्थात ब्लूप्रिंट तुम्ही स्वीकारले आहे व तुमच्याच आदेशाने ते तुमचे विश्वासाचे ठामपणे रक्षण करत आहे, भलेही हा विश्वास चुकीचा असो. हा विश्वास मळ कशावरून तो नकार देतो. तो कसा? तर त्याच्या नकारामुळेच सत्य, शिव, समृद्धी व आशावादी जीवन तुमच्या जीवनात नाही. निराश आहात तुम्ही. आणि तो म्हणतो पैसा वाईट आहे, सुख आले तर दुःख येते. श्रीमंत लबाड असतात, पैशाने वाईट होते, आपण श्रीमंत होऊ शकत नाही, समृद्धी असली की संकट येतात, हे व यासारखे अनेक नकळत विश्वास तुमच्या मनात साठवले गेले आहे व ते तुम्ही बालपणी स्वीकारले आहे, ज्यावेळेस खऱ्या खोट्याची पारखसुद्धा तुम्हाला नव्हती, व ते तुमच्या जीवनाला दारावरच रोखत आहे. अत्यंत दुःखाने तुम्ही जीवन सर्जित करीत आहात, अविरत कष्ट करीत आहात, रात्रंदिवस मेहनत करूनही तुमचे हात कोरडे आहे. तुम्हीच चुकीच्या विश्वासाचे, बिलीफचे बाळ दारावर बसवले व ते तुमच्या गावीही नाही.
तुमच्या अपयशासाठी तुम्ही बाह्य जगाला दोष देत आहात, स्वतःवर संतापत आहात, स्वतःलाच कमी समजत आहात. खरे हे आहे की संधी तुमच्या दारावर आहे. बंधू आणि भगिनींनो, यापुढची माहिती अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. आता तुम्हाला काय करायचे आहे तर भगवान शिवशंकरांनी जे केले तेच तुम्हाला करायचे आहे. त्यांनी अडवणाऱ्या बाळाचे मत परिवर्तन केले, त्याचे शिर अर्थात दृष्टिकोन बदलला. तुमच्या बाबतीत तुमचा शिव आहे, तुमची चेतना, तुमची जागरूकता, त्याद्वारे तुम्हालाही तुमचा माइंडसेट बदलायचा आहे. पूर्वीच्या विश्वासांना सवयीने तुम्ही बाळगले आहे, ते कठोरपणे बदलून नवीन प्रकाशमय कृती तुम्हाला करायची आहे. काल तुमची परिस्थिती काय होती हे विसरून जा व आज आत्ता या क्षणापासून स्वतःचा पुनर्जन्म घडवून आणा. हे सोपे नाही, कोणतेही परिवर्तन सहजपणे घडत नाही. तुम्हालाही जुन्या मनातील भय, हट्ट, शंका यांना न जुमानता स्वतःला जागरूकपणे सातत्याने सांगायचे आहे व पुढील विचारानुसार कृतीही करायची आहे. तर म्हणा, समृद्धी चांगली आहे, पैसा महत्त्वपूर्ण आहे, माझ्यात यशस्वी व्यक्तीसारखीच निसर्गाने दिलेली शक्ती आहे, मी लायक आहे, सर्व जग चांगले आहे, मला सर्वजण सहाय्य करता, मी कृती करतो, मी कोणत्याही समस्येपेक्षा मोठा आहे, माझे जीवन आनंदी व सुरक्षित आहे. मित्रांनो, हे तुम्हाला करायचेच आहे, कारण खऱ्या बाप्पाची तुमच्या मनमंदिरात तुम्हाला स्थापना करायची आहे. तुमचे मन सत्य व काल्पनिक यात फरक करू शकत नाही, त्याला चित्रांचीच केवळ भाषा कळते, त्याला नाहीचा अर्थ माहीत नाही. व म्हणून होणार आहे, होते आहे, आहे असे स्वतःला सातत्याने सांगा. समृद्धीचे चित्र पहा, चेतनेला हाताशी घ्या, जागरूक रहा, स्वतःला ध्येय द्या व त्या ध्येयामागे कृतिशील व्हा. सत्य असत्यातील फरक करा. तुमचे जुने मन म्हणते पैसा वाईट आहे, पण तुम्हाला आता जाणवले असेल आजपर्यंतच्या आयुष्यात की पैशाशिवाय जगताच येत नाही, हे अगदी सत्य आहे. जेथे पैसा आवश्यक आहे तेथे आहेच व जेथे तो आवश्यक नाही तेथे नाही. उगाचच ताकाला जाऊन भांडे कशाला लपवता. म्हणा, मला पैसे हवे आहेत, मी प्रामाणिकपणे पैसे कमवणार आहे, आनंद, सुख, प्रेमसुद्धा मला हवे आहे व ते सर्व मी मिळवणार आहे. असे सर्व सत्यम शिवम सुंदरम तुमच्या जीवनात आणा. तुम्हालाच हे करायचे आहे, आम्ही फक्त सांगू, कारण तुमच्यासाठी तुम्ही श्वास घेत आहात व तुम्हालाच तो घेता येतो. आम्ही भारतीय भाग्यवान आहोत. आधुनिक मानसशास्त्राने आज लावलेले शोध त्यांनी शेकडो वर्षापूर्वी रूपक कथेतून आम्हाला सांगितले आहे. माता पार्वती, शिवशंभू व श्री गणेशाने तुमच्या जीवनात खऱ्या अर्थाने परिवर्तन व्हावे यासाठीच हा आशीर्वाद दिला आहे. यातील मूलभूत तत्व समजून घ्या व त्यावर अंमल करा. सत्य हेच शिव आहे, सुंदर आहे. सत्य बोला, सत्य वागा, सत्य खरे करा. मी म्हणतो त्याचा शोध घ्या व व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सूचना करा व आवडला नसेल तर तसे स्पष्ट कळवा, कारण मला जे जाणवले तेच मी तुम्हाला सांगू शकतो. धन्यवाद.